या वयात काय हापचंडीमध्ये काय आपल्याला जास्त कळत नाही. हे माझं तुझं माझं माझं तुझं तुझं पण माझं त्याचं माझं त्याचं आपण किती पवार शिक्षण संस्था म्हणून नाव देऊन टाका ना. ही जागा दिली त्यावेळेस मी लहान होतो म्हणजे आईचं आजी होत्या त्यावेळेस आणि कर्मवीर अण्णा आले होते. ती लहान म्हणजे मला त्यातलं काय ग्रहण करत नव्हतं पण थोडंफार त्यावेळेस ते ऐकलं मी बघितलं फार या वयात काय हापचंडीमध्ये काय आपल्याला जास्त कळत नाही त्यावेळेस दिली. आज मला सांगा तुम्ही त्या रयत शिक्षण संस्थेची संपूर्ण तुम्ही ते काय त्याला म्हणतात ते जे हे होतं की कुठलंही पद्धत त्या चेअरमन किंवा अध्यक्ष जे आहे हे पदसिद्ध कुठल्याही पक्षाचं कुठल्या पक्षाचं सरकार असलं तरी त्याच्यात राजकारण येऊ नये हा त्या राज्याचा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री असा. पण असं काय घडलं की एकदम त्यांनी बदल केला आणि हे बदल करणारे कोण काय लोकांना सवयच लागली ना सगळं हे माझं तुझं माझं माझं तुझं तुझं पण माझं त्याचं माझं त्याचं आपण किती ज्या लोकांचं काय योगदान नाही तिथं तुम्ही त्यांना तुम्ही आज त्यांना घेत माझं म्हणणं आहे की मला घेऊ नका मला काय मला माझी काय म्हणजे करण्यासारख्या भरपूर आहे पण हे घेणारे कोण हे कोण आम्ही दिलंय हेनी काय दिलंय हेनी दिलं नाही ओढलंय एवढं सगळं केलं पण घ्या ना बघा काढा जात अलीकडं ज्या ज्या लोकांनी त्यांचं योगदान काय ते मला सांगू दे. मग रयतचं नाव बदलून टाका माझं म्हणणं रयत म्हणजे सर्वसामान्य लोकांची संस्था बदलून टाका संख्या ज्याची जास्त आहे बरोबर अलीकडे आता ते दसऱ्या मेळ्याचं काय ज्याची संख्या जास्त त्याचा पक्ष बरोबर बरोबर पण ते लागू करा इथं पण ज्या कुटुंबाची संख्या जास्त संख्या जास्त कोणाची आहे पवार कुटुंब आमच्या आईंचं माहेर पण पवार आहे पण हे नाही मग पवार शिक्षण संस्था म्हणून नाव देऊन टाका ना. आज ते लोक बसले तुम्हाला जे बोलून दाखवतात त्यांचे हे तुम्ही त्यांच्या वेदना काय ते तुम्ही ऐकून घेणार आहात का. आणि आता या अण्णांच्या कुटुंबातले जे काय त्यांचे मुलं आहेत हे ते तुम्ही अण्णांचा वारसा सांगायचा तसं थोडं तरी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. काय बोलणार महाराज मसवडच्या एमआयडीसीचा प्रश्न पेटलाय आमदार पेटून टाका तर लोकच पेटले तर